माढा कोकण मंडळ लॉटरी येत्या 24 फेब्रुवारीला निघणार आहे, त्यासाठी उद्या अधिकृत जाहिरात काढण्यात येणार आहे. तब्बल 4,275 घरांसाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मेरा रोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घरं उभारण्यात आली आहेत. तब्बल 4,275 घरांसाठी लॉटरी आहे आणि ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी असणार आहे. माढा कोकण मंडळाची ही लॉटरी आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, काय सांगाल? ऋषी, याची अधिकृत जाहिरात उद्या निघती आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जी ऑनलाईन नोंदणी आहे ती 13 जानेवारीपासून होतीये, तर अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही 15 जानेवारीपासून सुरू होतीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेस जो अल्प ग्रुप असतो LIG, त्याच्यासाठी जे डिपॉझिट आहे ती रक्कम कमी करण्यात आलेली आहे, ती 5,000 करण्यात आलेली आहे. तर MIG साठी 15,000 आणि HIG साठी 20,000 करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे विरार, बाळकुंभ, ठाणे, मीरा रोड अशा वेगवेगळ्या भागांमध्ये 4,275 घरं आहेत. यावेळेस घरांची किमती देखील रिअल इस्टेटमध्ये मंदी कुठे ना कुठेतरी आहे, त्याच्यामुळे म्हाडाने देखील घरांची किमती ज्या आधीच्या तुलनेने होती ती कमी केलेली आहे. म्हणजे जर पाहिलं तर LIG किंमत ही आधी 24 लाखच्या आसपास होती, ती आता साधारणतः 22,64,000 आसपास असणार आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी मोठा दिलासा जो मध्यमवर्गीयांना म्हाडाच्या घरांकडे आशा असते त्याच्यामध्ये देखील मिळतो आहे. पण न कळत कुठे ना कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये असणारी मंदीचा रिफ्लेक्शन देखील या दरम्यान दिसत आहे. नक्कीच सागर, आपण तुम्ही संपर्कात राहा. आणखीन एक मोठी बातमी येते, बातमी गिरणी कामगारांसाठी आहे. पुढील 8 ते 10 दिवसात गिरणी कामगारांच्या 2,900 घरांच्या किमती ठरणार आहेत आणि मे महिन्यात त्याची सोडत काढली जाईल. मोठी बातमी येते आपल्यासोबत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहे. सागर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी माहिती दिली आहे गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती या 8 दिवसात आता नक्की होणार आहेत. 2,900 घरांची सोडत मे महिन्यात काढण्यात येणार आहे, याबद्दल काय सांगाल? ऋषी, खरं आहे गिरणी कामगारांचा प्रश्न मोठा आहे. गेले अनेक वर्ष किंबहुना अनेक दशकं हा संघर्ष सुरू आहे. घरं मिळवण्याचा काही लॉटरी यापूर्वी झाल्या होत्या, त्यावेळेस देखील साधारणतः 2,900 घरांची लॉटरी साधारणतः मे महिन्याच्या अखेरीपर्यंत काढण्यात येईल अशी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी माहिती दिलेली आहे. अर्थात त्याची किमती काय आहे हे मात्र ठरवण्यात येत आहे आणि पुढच्या 8 ते 10 दिवसाबाबत ती अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. कृषी, नक्की धन्यवाद सागर या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.